राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सा शासन स्थापन झालं आणि आपल्या शासनानं दोन लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा जाहीर केली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने ही योजना आपण जाहीर केली आणि सुरुवातीला त्याची पहिली यादी ही प्रसिद्ध आपण केली आणि त्याच्या कर्जाची रक्कम कर्जमाफीची रक्कम त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करायला सुरुवात झाली दुर्दैवानं राज्यावर कोरोनासारखा भयंकर अशा प्रकारचा रोग आला ज्याची सात आधी जर जगामध्ये हा आकार उडालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्व उद्योगधंदे बंद सर्व व्यवहार बंद आणि या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राहिलं पाहिजे यासाठी सुरुवातीला आपण त्या ठिकाणी थमच्या सहाय्यानं जे आपण त्यांचं प्रमाणीकरण करत होतो त्यालाही काही मर्यादा आल्या आणि एकंदर इतर अडचणींचा विचार करता तिसरी यादी येण्यासाठी वेळ झालेला ही वस्तू येते दरम्यानच्या काळामध्ये राज्य शासनाने अशी नि सूचना केली की ज्या बँकाने कर शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे त्या बँकांनी त्या तिसऱ्या यादीमधल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली आहे असं ग्रहित धरून त्यांना पुढील कर्ज द्यावं पण आज आता कालपासून शासनानं साधारणपणे दोन हजार कोटीच्या दरम्यान रक्कम त्या खात्यामध्ये वर्ग केली आहे आणि आमचा असा मानस आहे या जुलै महिना संपेपर्यंत साधारणपणे सव्वा अकरा लाख शेतकरी खातेदार आणि आठ हजार शंभर कोटी एवढी रक्कम आम्ही या जुलै अखेर आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत आहे की एकंदर खर्चाचा विचार केला तर आरोग्यावर प्रचंड खर्च होतो आहे आणि त्याचबरोबर व्यवसाय बंद असल्यामुळं कोणत्याही कर रूपानं शासनाकडं निधी त्या ठिकाणी येत नाही परंतु आता शेवटी शेतकऱ्यांच्या पेरणीचा हंगाम आता सुरू आहे जोरात सुरू आहे आणि या काळामध्ये त्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे दृष्टीनं शासनानं हा निर्णय घेतलेला आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये विशेषतः सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बियाणं उगवणं अशा प्रकारच्या तक्रार आल्या आहेत यावर्षी बियाण्याची टंचाई भासली लक्षामध्ये आल्यानंतर राज्य शासनाच्या कृषी विभागानं विशेषतः बऱ्याच शेतकऱ्यांना आवाहन केलं की आपण घरचं बियाणं आहे ते, ते, ते आपण वापरावं आणि ते वापरत असताना त्याचं मे महिन्याच्या शेवटी प्रात्यक्षिक घेतलं होतं की उगमन क्षमता त्याची किती आहे हे त्या ठिकाणी चेक केलं होतं परंतु दुर्दैवानं काही कंपन्यांचं बोगस बियाणं चुकीचं बियाणं आलेलं आहे आणि पेरणी झाल्यानंतर आता ही गोष्ट लक्षामध्ये आली आहे शासनाच्या वतीनं अशा कंपनीच्यावर निश्चित कारवाई करण्याचे काम त्या ठिकाणी सुरू आहे